कमोट्या सामन्याला सुरुवात होते. पहिल्या चेंडूला अतिशय सुंदर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला एक सुंदर नजाकत भरा फटका जातोय सीमारेषा पार चेंडू. चार धावांसाठी आपल्याला पाहायला मिळणार आहेत कारण दोन बलाढ्य संघ आहेत. या चेंडूला मात्र काहीसा खराब चेंडू होता त्याचा फायदा घेतला. पॉईंटच्या दिशेने चेंडू चलवण्याचा प्रयत्न जरूर झालाय आणि हाही 2000 रुपयांचा पारितोषिक. या चेंडूला मात्र आता स्क्वेअर लेग मिड विकेटच्या क्षेत्रात टोलावण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा ऑफ होता त्याचा फायदा घेतला. यांच्याकडे डिफरंट डिफरंट पारितोषिक असेल म्हणजे प्रत्येकी मात्र त्या तीन चौकारला 5 रन पारितोषिक ते दोन वेळा दिलं जाईल आणि प्रत्येक 3 षटकाला 10 पारितोषिक सुद्धा दोन वेळा दिलं जाईल. त्याला पाहायला मिळते गोलंदाज विकी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर साथीवरती सोडला. पाहिला मिळतोय केला जातोय मोठा प्रहार. बॅटच्या रडार मध्ये आलेल्या चेंडूला भिरकावून दिला जातोय. जमाना आहे हा. आणखी एक चांगला फटका खेळला जातो. जागा म्हणून चेंडू जरूर फिरा घेतली होती. टायरचा कट 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 परंतु शफल झाले. फाइनलच्या क्षेत्रात चेंडू टोलवण्याचा प्रयत्न नोमॅनचा चेंडू. त्याच्यानंतर जसं मी उल्लेख केला बऱ्याच सृष्टीतील सगळी कलाकार उद्या प्रदर्शन सामान करण्यासाठी या ठिकाणी करून या चित्रपटातील मी पण सचिन मिस्टर मिसेस लांडगे नंतर चार तुम्ही बघताय. यावेळेला आत आला होता चेंडू विथ द टर्न ऑफ ऑन साईडला या ठिकाणी उचलत असताना चेंडूच्या एक्झॅक्टली जाग्यावर त्यांच्या संघाला दोन फटकार त्या ठिकाणी 41 धावा शफल झाले. जागा बनवली फुल टॉस करून घेतल्या. व्हॉट अ कॅच प्रेक्षणीय. पॅटर्न पॅचच्या मध्ये चेंडू अपील होतोय. क्लब बेल बी अतिशय चांगला निर्णय प्रफुल्ल पाटील यांच्या मार्फत काय करतात या ठिकाणी. त्यावेळेला मात्र सुशांत लॉक केलं की सीमारेषेच्या बाहेर जाईल त्याचा प्रश्न चिन्ह आहे. मात्र व्हॉट अ कॅच दोन्ही आठ वरती डोक्यावरून काढत असतो आणि स्वतः गोलंदाज अतिशय चांगला कठीण असत. केजू मुंडे खूप चांगलं टायमिंग खूप लवकर लेन पिकअप केली. ऑन साईडला पायरोसिन लवकर लेन पिकअप केली. आउट साईडला पाडोसिन दिशेने चेंडू लावड अपील आणि इथे मात्र पाहत आहेत पंच की चेंडू डायरेक्ट घेत होते याच्यावर फलंदाज क्लिक. लॉकर मध्ये दुसरा चेंडू अप्रतिम होता. पावर प्लेला कसा टाका होता तसा टाका होता. आता फलंदाजाने ती काळजी भविष्यात हा गोलंदाज अत्यंत घातक ठरू शकतो सगळ्या फलंदाजासाठी. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतो कुणाल कमेंट बॉक्स लाईन कडनं. चेंडू हवेमध्ये ऑन साईड लक्ष तसे खूप दूर आहेत. येत आहे चेंडूवर पोहोचण्याचा प्रयत्न करतात पण त्यांच्या आवाक्याच्या प्रत्येक झेलला 2000 रुपये पारितोषिक पप्या मुंडे यांच्याकडून. कुणाल अत्यंत मनमोहक शैली ऑन साइड चांगला प्लेसमेंट. चेतक दूरवर आहेत पण त्याला बीट करून षटकातल्या भरपूर धावा आल्या. दोन चौकार एक डबल एक सिंगल विकेट कुणाल. फोर पिच होत चांगला पिकअप चेतक आहे दूरवर ते झेल स्वीकारत आहेत. चेंडू हवी मध्ये लिडिंग एज घेतली आहे. दोन खेळाडूंच्या मधून मंगेशला बीट करून फायनलच्या खेळाडूला बीट करून चेंडू खूप वेगाने सरकत झेलसाठी पप्पू मुंडे यांच्याकडनं. बॅकवर्डला गेले नंतर क्लिअर केला चेंडूला आतमध्ये आणता चेंडूला लास्ट वेळेला लेट कट पट फटका पाहायला मिळतो. पहिला चेंडू पॉईंटच्या दिशेने डोलावण्याचा प्रयत्न होतोय. सीमारेषेच्या दिशेने मात्र चेंडू मार्गस्थ होताना पाहायला मिळालं. चेंडू अडवण्याचा प्रयत्न सक्सेस होतोय. चांगलं या ठिकाणी फुटवर पाहायला मिळालं. हा चेंडू डोलावण्याचा प्रयत्न मिडॉनच्या दिशेने चेंडू जाईल. सीमारेषेच्या दिशेने चेंडू मार्गस्थ देखील होतोय आणि जातोय चेंडू.
अशा ठिकाणी चेंडू मारला जातोय. बाप चेंडूला मात्र अतिरिक्त बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. विकेट जबरदस्त या ठिकाणी होईल. गोलंदाज येते आता पूर्ण पाडल शेवटचं षटक टाकण्यासाठी. लॉफ केलाय. ओवा पिच होता. ऑन साईडला कोणी फिल्डर नाही आहे त्या ठिकाणी. आपण बघतोय तर चांगलं टार्गेट या ठिकाणी दावडी संघाला जर द्यायचं असेल तर. दुपारची वेळ, खेळपट्टी टणक झाली आहे, सकाळी थोडीशी थंड असते, मॉइश्चर असतं, त्याचा फायदा गोलंद. सेकंड राऊंडच्या सामन्यांचा टॉस आम्ही सुरू करू थोड्याच बाहेर. खाली राहिला सबमरीन डिलिव्हरी. बॉटम एंडचा वापर. खूप सुरेख टायमिंग. अप्रतिम टायमिंग. खेळचं कल्याण साई प्रसाद विराटच्या माध्यमातून भरपूर वर्ष प्रदीर्घ केले जाणे. यावेळेला चेंडू पायाच्या बाकून बोर्ड काढलं. या टॅन पॅकट बॅलकला फिल्डर आलाय. मिडविकेटला फिल्डर आलाय. जज करतात. अजून एक विकेट मिळणार. चेंडूचा समोर केले. मिडॉनचा क्षेत्रक्षक मागे जातो. झेल घेण्यासाठी प्रयत्न खूप चांगला होता. लास्ट मोमेंटला कॉन्सन्ट्रेट. आतमध्ये येतो चेंडू. आल्या आल्या स्वागत केले गुरुनाथच. त्रिफळा उद्ध्वस्त केलं. वाईटचा इशारा. नऊ ओरपीच होत. चेंडू आम्ही मध्ये. व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल. सूर मारत असतात. ओरपीच होत. उचललाय. बघायचंय सागर चेंडूच्या खाली. वन मोर विकेट ऑन. व्हॉट अ कॅच. स्टर्लिंग आहे. हे तीन खेळाडू सध्याच्या बाहेर बॅटिंग करतात. ऑन साईडला बाउंड्री लाईनवर शॉट पिच होता. अप्रतिम पूल. जबरदस्त फटका. क्षेत्रक्षक आहे टीम मध्ये. पाटील यांना खेळू खेळत असतात. चेंडू हवी मध्ये खेळलाय. चांगला फटका. मिडॉमला मागे मागे पाठवताय. क्षेत्र मागे जातायत. ठीक आहे. संदीप चेंडू हवी मध्ये उंच गेलाय. बघायचं क्षेत्रक्षक येतात तिथे. चेंडू हवी मध्ये. लीडिंग एज घेतलाय चेंडू. खूप वेगाने फाईन लेग बाउंड्री कडे सरकतोय. थांबणार नाहीये चेंडू. आणि 13 धावींची आवश्यकता. ओव्हर पिच होता. गुड बॉलिंग. मोठ्या टप्प्याची गोलंदाजी. बांधून ठेवले. जखडून ठेवले फलंदाजांना. दोन धावेचा प्रयत्न. फेक चांगली होते आहे. सन्मान करायचा आहे. चांगला फटका केला जातोय. पॉईंटच्या दिशेने. हा चेंडू लावणे
संघाचा प्रयत्न सुंदर फटका सीमारेषेच्या पलीकडे चेंडू जातोय. साबित संघ आणि साबितांसाठी बोलायचा असणार आहे. केला जातोय मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून. आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर आता मात्र चेंडू होता, जागा मिळाली, संधी होती फलंदाजाकडे, टाइम होता त्याचं मात्र सोनं केलं आणि या चेंडूला होत आहेत. त्यावेळेला मात्र समोरच्या दिशेने चेंडू, बॅटच्या रडार मध्ये चेंडू होता, समोरच्या दिशेने तो लावला जातोय. क्षेत्ररक्षक येणार चेंडू अडवणार, परंतु तो प्रयत्न या ठिकाणी निष्फळ ठरतोय. डोंबिवलीचे खेळाडू देखील आकाशी आखाती दौरा जरूर करणार आहेत. याही चेंडूला फुलटॉस चेंडू होता, या चेंडूला मात्र आता समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार, परंतु आम्ही आलो उल्लेख चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु या चेंडूची थोडीशी गती कमी ठेवली होती आणि त्याचमुळे की काय फलंदाजाचे बॅट थोडीशी अगोदर निघून जाते. चेंडू नंतर येतोय आणि निर्धाव चेंडू टाकला जातोय. जो फलंदाज उत्तम फलंदाजी करतोय त्याच्या विरोधात आणि आता मात्र पुन्हा एकदा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. तो ते करत असताना मात्र टाकला जातोय, तो फलंदाज उत्तम फलंदाजी करतोय त्याच्या विरोधात आणि आता मात्र पुन्हा एकदा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न झाला होता. साबित संघाची 39 या ठिकाणी मात्र वेगळा पवित्रा जरूर घेतला होता आणि आता मात्र होतोय. आणखीन एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचा फटका या ठिकाणी ठेवतोय. चांगली गोलंदाजी ज्ञानेश्वरच्या माध्यमातून सुनील डोंबिवली. आता मात्र मोठा प्रहार केला जातोय उत्तुंग बॅटच्या रडार मध्ये आलेल्या या मारली जाते. पॉईंटच्या दिशेने डोलावण्याचा प्रयत्न केला जातोय. सीमारेषेच्या दिशेने चेंडू मारण्याचा देखील होतोय आणि या चेंडूवर मोठा प्रहार केला जातोय उत्तुंग प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु या वेळेला काही स्पेसिफिकली समोरचं स्टँड तुम्ही बघताय. द्रोणाचार्य पुरस्कार विजेते पद्मश्री रमाकांत आचरेकर सर यांच्या नावाने स्टँड आहे, लॉक केलंय. मिळतंबर चेंडू आता क्षेत्ररक्षक जज करतायत पहिल्या षटकाने आणि या चौकार आणि धावसंख्या आपण बघतोय पुढे सरकते. चेंडू यावला उजव्या स्टेजच्या बाहेर होता, चेंडू पाहिला तुम्ही डॉन वरती या ठिकाणी आपण बघतो खूप चांगल्या पद्धतीने बघायचं. ज्ञानेश्वर कृतीमध्ये त्या अंटाच्या गोलंदाज बिंदास पाटील पुढचा सेट घेऊन आठ आणल्या चेंडूला या पट्ट्याच्या शिवापासून प्रयत्न करत होते ज्ञानेश्वर साईड आउटच्या माध्यमातून षटकार जर मानले चार चौकार बरोबरचा पारितोषिक आहे. यावेळेला पुन्हा एकदा विभागात फटका सुरेख टायमिंग शिवापासून स्टँड या ठिकाणी कॅमेरामॅन दाखवत असतो. रिवर्स करतायत, पावर प्ले संपला आहे, मात्र त्या ठिकाणी कॅप आहे त्याचा उपयोग करतायत ऑफसाईड सामना जिंकण्यासाठी. सचिन मानपाड्यांकडून शॉट ऑफ लेंग्थ आहेत, सुरेख टायमिंग आहे का प्रश्न आहे, मात्र क्षेत्ररक्षक समोर आहे बॅटमॅन शॉटच्या माध्यमातून दिला जातो. शॉट ऑफ लेंग्थ आहे, क्षेत्ररक्षक समोर आहेत, मात्र त्यांच्या पलीकडे जाईल चेंडू सैडला आपण बघतोय त्या ठिकाणी आणि जेव्हा असं वाटत होतं की इथे वाढवतायत सरासरी आणि त्याच वेळेला फलंदाज मयूर मैदानावर 2 मिनिटं सामोरे गेले, 3 मिनिटं मैदानावर आले. एक असताना एक पात्री आणि करत असताना सामोरला कलाटणी देऊन विजय प्राप्त करून दिला. फुल टॉस अँड लॉक केल्या, पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल का, साधाबा वॉट अ शॉट. फलंदाजांना परिपक्वता येते हळूहळू. या वेळेला चेंडू उजव्या स्टेजच्या बाहेर ठेवले, फलंदाज अगोदर शफल झाले, ते धावबाद होतील. हा एक आधुनिक काळामध्ये टेनिस क्रिकेटचा या ठिकाणी खेळाडूंचं अभिनंदन करत असताना, कारण गरज आहे सांघिक खेळाची, गरज आहे स्पिरिट ऑफ क्रिकेटची, गरज आहे एक ताकदीची आणि तेच या ठिकाणी ते एकत्र येत आहेत सगळे. त्यांना साईड चेंज केली आहे, बघूया विदेश पाटील आता काय करतायत. ऑफ साईडला कट केलं आहे फलंदाजाने, चेंडू जाणार सीमारेषेच्या बाहेर, गुड शॉट. संगीत नाटक आणि गाणं आणि चित्रपटावर खूप प्रेम समाजाचं, हुक केलंय चेंडू सीमारेषेच्या बाहेर, वॉट अ शॉट. फिल्डिंग करणाऱ्या टीमचे साबेचे विकेट गेले 2, 65 फॉर द लॉस ऑफ 2 होतं, 66 टार्गेट दिले
आणि या ठिकाणी जुनी डोंबिरी चेस करत असताना शेवटच्या षटकात त्यांची धावसंख्या सामना सुरू झालाय. एक सूचनाकडे मी चांगला फटका टायमिंग सुंदर होतं चिंडला पाठवून दिलं पायडल स्पिनच्या माध्यमातून फाईन लेग आणि लॉंग तुम्हाला पाहायला मिळतील. तरुण मी सचिन होता विकेट ओव्हर पिच होता लाऊड अपील कॉट बिहाइंड द पंधरी अपील होती. विशाल चेंडूच्या खाली आणि झेल स्वीकारलाय. बघायचं पुन्हा त्या फ्लॉक क्रिकेट तिथे डीप मधला येत आहेत त्याला बीट करून चेंडू खूप मागे निघून जाते वेगाने आणि चेंडू सीन आपला पाहिला मिळत असते. मात्र फुलटॉस चेंडू होता गॅप मध्ये टोलवण्याचा प्रयत्न आणि जातो चेंडू सीमारेषेच्या बाहेर चार धावांचा त्याने दिलाय. आता मात्र विकेट करण्याचा प्रयत्न चेंडूवर येत आहेत का स्वतःला सावरलं बॅलन्स केलं आणि एक स्पेशल या ठिकाणी पकडला गेला विशाल आणि सूरज ही जोडी मात्र मैदानामध्ये आहे. या चेंडूला मात्र समोरच्या क्षेत्रात आता चेंडू टोलवण्याचा प्रयत्न काय फलकाच्या माध्यमातून पाहिजे झाले. या चेंडूवर जर पाहिजे झालं तर मग या काय होत आहे आणि टार्गेट करण्याचा प्रयत्न मॅचमध्ये विजय मिळून विद्यापीठामध्ये दाखल होणार. केला जातो आहे बॅटच्या रडारमध्ये आला चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न तेवढं चांगलं क्षेत्रक्षण या ठिकाणी 18 वर पर्व या क्रीडा स्पर्धेचा आपण पाहतोय. यावेळेला मात्र तिकीट करण्याचा प्रयत्न चेंडू हवेत जातोय अजून डॉट बॉल तिकीट टाकावे लागतील. एक रंगतदार सामना या ठिकाणी मात्र चुकी होताना पाहिला मी ते फलंदाजाकडून आणि ही चुकी त्याला मॅच नक्कीच माहिती. तिकीट केला जातोय बॅटच्या रडार मध्ये आलेला या चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न होतोय जातोय चेंडू सीमारेषा. मान्यवरांच्या बरोबर फुल टॉस आहे ऑन द मिडल स्टम्प शफल झाले ते फलंदाज इस गोष्ट लक्षात घेऊन केजूनी मिडल आणि लेग स्टंपवर केले होते. चार फिल्डर आहेत या ठिकाणी त्यांचा चेंडू येईल या दृष्टीने ते टाकायचा प्रयत्न करतात. रिव्हर्स खेळतायत या ठिकाणी शफल होत असताना असं चित्र भरपूर वेळा दिसलंय. हाताच्या मागून चेंडू सोडत असताना चेंडू जातो मागे दोन्ही क्षेत्ररक्षक समोरासमोर आले आणि चेंडू बदलतायत. तनुष ब्लॉक केलंय जास्त उंच केलंय जेल असणार का जज करतायत त्या ठिकाणी फिल्डर मिड विकेटला शफल झालेत ऑन साईडला फुल केलंय क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेपर्यंत सुपर बॅटिंग ज्या पद्धतीने बॅकलिप घेतात ज्या 23 आहे पुन्हा सर्कल मध्ये घेणार कोण मात्र डीपचे फिल्डर शंतनू पाटील हात आणलाय. शंतनू यांनी जास्त उंच खेळले तरी चेंडू ट्रॅव्हल होतोय वॉटर ट्राय मात्र चेंडू आकडा साठव 20-10 सोडायचं आहे. शरीर चेंडू पासून तरी पट्टा कन्वर्ट केला वॉटर शॉट लॉफ केलंय समोर 6 धावा मिळतील वॉटर शॉट हा अगोदरच्या षटकारापेक्षा
बॉल टॉस है, शंतनु पाटिल ऑन साइड लगे तो क्षेत्र रक्षक दिदामन सिंह के पूरे होकर आगे थांबू। पहिला चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, जसं तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवर झाला, आता ओलांडलेले आहेत ते ग्रामीण क्रिकेट आपण पाहतो। सरन टाइगर यांच्यामधील लढत, हा चेंडू चालवण्याचा प्रयत्न जरूर समोरच्या दिशेने, परंतु त्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू माघारी परत करण्याचा रूपांतर। अगोदर चेंडू करतो या ठिकाणी, या चेंडूला मात्र चढण्याच्या दिशेने लेटकटचा फटका खेळला जातोय, मार्गस्थ होतोय चेंडू, सीमा रेषा गेली आहे आणि हा सीधा सोळा आहे। पद्धतीचा चेंडू थोडे काय, या चेंडूला देखील कौतुक करावं लागेल या गोलंदाजीचं अचूक, आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलं संपूर्ण गाव टायगर संघासाठी गोलंदाजीसाठी। चांगला फटका जरूर या ठिकाणी खेळला जातोय, परंतु आता औपचारिकता विजयाची शिल्लक राहिली आहे टायगर संघ, आणखीन एक